गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आता दोन दिवस आपण ईचे स्वरचिन्ह, ह्रस्व ईचे स्वरचिन्ह आणि दीर्घ ईचे स्वरचिन्ह याचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण त्यावरच आधारित ईचे स्वरचिन्ह यावरील स्वाध्याय पाहणार आहोत. तर तुमच्या पुस्तकाच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 24, 25 आणि 26 या तीन पाठावर पान नंबरवरती तुम्हाला त्याच्यावर आधारित स्वाध्याय दिलेला आहे. तर आता आपण स्वाध्याय सोडवायचा आहे. तर तुम्हाला पहा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. किती प्रश्न दिलेले आहे? 5 प्रश्न. त्यातील प्रत्येक एका प्रश्नातील एक एक उदाहरण कसं सोडवायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला दाखवते, व्यवस्थित पाहायचं आहे आणि बाकीचं स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचं आहे. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 24 वरती पहिला प्रश्न दिलेला आहे. पहा, चित्रे पाहून वाक्य पूर्ण करा. काय दिलेलं आहे? चित्रे पाहून वाक्य पूर्ण करा. तर त्यातील पहिलं वाक्य बघा, ताई इथे चित्र दिलेलं आहे आण. मग मला सांगा, आपण तर चित्र ओळखतोच, मग ते पहिलं चित्र कशाचं आहे? चटई. पहिलं चित्र कशाचं आहे? चटई. मग जिथे डॅश डॅश दिलेली आहे तिथं त्या शब्दाचं लेखन करायचं आहे. चटई, ताई चटई आण. असे एकूण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 8 वाक्य दिलेली आहेत. त्यातील पहिलं वाक्य कसं सोडवायचं ते मी सांगितलेलं आहे, बाकीचे वाक्य तुम्ही सोडवायची आहे. आता दुसरा प्रश्न, योग्य शब्दाला वर्तुळ करा. म्हणजे इथे बघा, तुम्हाला गुलाबी रंगामध्ये शब्द दिलेले आहेत. झाडी, फुलपाखरू, शिट्टी, बकरी, रिमझिम असे 5 शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दासारखेच पुढे शब्द दिलेले आहेत. त्यातील योग्य शब्दाला काय करायचं आहे? आपल्याला वर्तुळ करायचं आहे. मग इथे बघा, पहिला शब्द दिला आहे झाडी आणि इथं 3 शब्द दिलेले आहेत. दिसताना ते सारखेच दिसतील, फक्त एवढा फरक असणार आहे वेलांटीमध्ये, उकारामध्ये फरक असणार आहे. मग जसा हा पहिला शब्द दिला आहे तसा शब्द कुठे आहे पाहायचं आणि त्या शब्दाला वर्तुळ करायचं. याच्यामध्ये मला सांगा, झाडीसारखा सेम शब्द कुठे आहे? बरोबर, हा मधला आहे तो त्यासारखा. हा पण समान आहे, पण इथं काय केलं आहे, त्यांनी पहिली वेलांटी दिलेली आहे पण डीला वेलांटी कोणती आहे? दुसरी. म्हणजे हा शब्द काय आहे? बरोबर आहे. मग त्याला वर्तुळ करायचं आहे. असे 5 शब्द दिलेले आहेत, योग्य शब्दाला तुम्ही काय करायचं आहे? वर्तुळ करायचं आहे. त्याच्या पुढचा शब्द प्रश्न बघा, सोपा आहे. 3-4 शब्द दिलेले आहेत आणि प्रत्येक शब्दाचं काय करायचं आहे? 3 वेळा तुम्हाला लेखन करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ईद शब्द दिला आहे, त्याचं काय करायचं? 3 वेळा लेखन करायचं. ईद, ईद, ईद असं बोलून त्या शब्दांचं लेखन करायचं आहे. हा 3रा प्रश्न. 4था प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. इथे 6 चित्र दिलेली आहेत, त्या चित्रांचीच इथे शब्द दिलेले आहेत. योग्य शब्दांचं तुम्ही काय करायचं आहे? जोडी लावायची आहे. उदाहरणार्थ पहिला शब्द दिला आहे शिडी, मग इथे शिडीचं चित्र कुठे आहे पाहायचं? इथे बघा, इथे 2 नंबरला शिडीचं चित्र आहे. पण जेव्हा आपण जोड्या जुळवतो तेव्हा मी गेल्या वेळेलाही सांगितलं, पट्टीचा वापर करायचा, हाताने जोड्या लावायच्या नाहीत. व्यवस्थित पट्टीनी शिडी हा शब्द आणि शिडी हे चित्र याचं काय करायचं आहे? जोड्या जुळवायचं आहे. अशी 6 चित्र दिलेली आहेत, त्याची व्यवस्थित जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहा पुढचा प्रश्न आहे, चित्रे पाहून शब्द पूर्ण करा. इथे चित्र दिलेले आहेत, 2 चित्र दिलेली आहेत. मग मला सांगा, पहिलं चित्र कशाचं आहे रे?
हे पहिलं चित्र आहे तिकीट, कशाचं चित्र आहे तिकीट, मग त्याचं काय करायचं? तुम्हाला जी काय दिलेली आहे तिथे चौकोन दिलेले आहे, त्या चौकोनामध्ये एक एक शब्द लिहायचा. पहिल्यांदा इथं लिहायचं ती की आणि ट, तर आधी दिलेलाच आहे. आणि इथं खाली ती एक चित्र दिलंय, ते कशाचं आहे रे? आत्ताच झालं, चटई. म्हणजे आडवे बॉक्स दिलेले आहेत, आडवे चौकट दिलेले आहे, तिथे तो लिहायचा च. च ट दिलेला आहे आणि ई. अशा प्रकारे इथे तुम्हाला एकूण 8 चित्र दिलेले आहेत आणि त्या चौकटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आता पुढचा प्रश्न दिलेला आहे, बघा 4 प्रश्न दिलेले. जेव्हा आपण ह्रस्वई आणि दीर्घईचं वाचन केलं होतं, पान नंबर 22 आणि 23 वरती पहा, जेव्हा आपण शब्दांचं वाचन केलं होतं तर त्याच्यावर आधारित एका पाठाचंही वाचन दरवेळेला आपण करतोच. आणि त्या पाठाचं वाचन केलं होतं, मग त्या पाठावरच आधारित इथे काय दिलेले तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवते. ह्यावेळेला मी 4ही प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं सांगते, पण पुढच्या वेळेला तुम्ही स्वतःहून लिहायचे आहेत. आता प्रश्न आहे, पाऊस कसा आला? आता पान नंबर 22 वरती जो पाठ दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा लिहिलेलं आहे, रिमझिम रिमझिम पाऊस आला. म्हणजे पाऊस कसा आला आहे? रिमझिम, फक्त तेवढा शब्दच लिहायचा आहे, रिमझिम. म्हणजे पाऊस कसा आलेला आहे? रिमझिम झालं. आता पान दुसरा प्रश्न, कोकिळा काय गाते? मग इथे बघा दिलेलं आहे पान नंबर 22 वरतीच, कोकिळा गाणी गाते. कोकिळा काय गाते आहे? गाणी. आता प्रश्न तिसरा, मिनाल कुठे निघाली? आता पान नंबर 23 वरती दिलेला आहे बघा, मिनाल लवकर उठली आणि बाजारात निघाली. म्हणजे मिनल कुठे निघाली? इथे लिहायचं बाजारात. आणि चौथा प्रश्न, काकडी कशी आहे? काकडी कशी आहे रे? हिरवीगार काकडी आणली. म्हणजे काकडी कशी आहे? हिरवीगार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ई चे स्वरचिन्ह आणि त्यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो पाहिलाय. तर तुम्ही पान नंबर 24, 25 आणि 26 वरती दिलेला जो स्वाध्याय आहे तो पूर्ण करायचाच आहे. त्याचप्रमाणे आपले मराठीचे 2 पुस्तक आहेत, एक पाठ्यपुस्तक आणि दुसरं स्वाध्याय पुस्तिका. मग स्वाध्याय पुस्तिकेवर, स्वाध्याय पुस्तिकेमध्ये ई ह्रस्व ई आणि दीर्घ ई यावर आधारित जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. मी तुम्हाला ते तुम्ही स्वतःहून पूर्ण करा, संध्याकाळी मी तुम्हाला त्याची उत्तरं पाठवणारच आहे, पण तुम्ही स्वतःहून तो स्वाध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ईचे स्वरचिन्ह पाहिले, त्याच्यावरचा स्वाध्याय पाहिला, त्याच्या पुढचा अभ्यास, त्याच्या पुढचा पाठ आपण नंतर अभ्यासूया. धन्यवाद.